Now today we will discuss about second lecture plant breeding for disease resistance and insect pest resistance varieties. Disease and insect pest resistance varieties gele, to prevent the pathogen. प्लांट पॅथोजन्स देज आर बॅक्टेरिया फंजाय अँड व्हायरसेस सो बॅक्टेरियल डिसीज फंगल डिसीज व्हायरल डिसीज रेड्युसेस द क्रॉफील्ड पिकाचं जे उत्पादन आहे ते कमी करणारे बॅक्टेरिया व्हायरस फंजाय असतात

रॉड डिसीज़ कि ब्लाइट डिसीज़ेस सुधा करते सो ऑल दीज डिसीज़ेस दीज आर दीज आर कंट्रोल्ड बाय हाइब्रिडाइजेशन मेथड हाइब्रिडाइजेशन मेथड नी हे डिसीज़ेस अपन कंट्रोल करू शको और बाय जेनेटिक मॉडिफिकेशन जेनेटिक मॉडिफिकेशन करून आपण पॅथोजनला थांबू शकतो पॅथोजनचा अटॅक कमी करू शकतो दिस डिसिजेस ऑल्सो प्रिव्हेंटेड बाय युजिंग म्युटेशन म्युटेशन करूनसुद्धा आपण नवीन व्हरायटी डेव्हलप करू शकतो तर याच्याकरता देर इज अ डिसिज रेजिस्टंट व्हरायटीज दीज आर प्रोड्यूस द व्हरायटी ऑफ हिमगिरी व्हीट व्हरायटी शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट द लिप्स स्ट्राइप रस्ट अँड हिल ब्लंट डिसिक्स ब्रासिकामध्ये व्हरायटी तयार केल्या गेली पुसास्वारनिम विच शोज रेजिस्टन्स अगेन्स्ट व्हाईट रस्ट डिसिक्स काउलीफ्लावरमध्ये पुसा शुभ्रा पुसा स्नोबॉल केवन ब्लॅक रॉट ला रेजिस्टन्स करते काउपीमध्ये व्हरायटी आहे पुसा कोमल शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट बॅक्टेरियल ब्लाईट डिसीज तसंच चिलीमध्ये पुसा सदाबहार शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट द मोझाईक व्हायरल डिसीज मग डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज आपण हायब्रिडायझेशन करून किंवा जेनेटिक मॉडिफिकेशन करून किंवा म्युटेशन करून आपण डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करू शकतो मग डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज व्हीटमध्ये ब्रासिकामध्ये काउलीफ्लावर काउपीमध्ये डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज बनवण्यात आल्या व्हिट डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी इज द हिमगिरी व्हीट ब्रासिकामध्ये पुसा स्वार्निम काउली फ्लावरमध्ये पुसा शुभ्रा पुसा स्नोबल केवन काउपीमध्ये पुसा कोमल हिमगिरी विट शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट लिप स्ट्राइप रस्ट फंगल डिसीज अँड हिल ब्लंड डिसीज पुसा स्वार्निम ची व्हरायटी आहे शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट व्हाईट रस्ट डिसीज पुसा शुभ्रा पुसा स्नोबल केवन ही काउली फ्लावर वरायटी है शोज ओज द रेजिस्टन्स अगेन्स्ट ब्लैक रॉट डिज काउपी वरायटी है पुसा कोमल शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट बैक्टेरियल ब्लाइट डिज तसच जेनेटिक मॉडिफिकेशन कर वरायटी तैयार एबल मॉश एस्कुलेंटस ॲबलमॉशस एस्कुलेंटस दीज व्हरायटी इट इज प्रोड्यूस बाय जेनेटिक मॉडिफिकेशन अँड देर इज अ कन्वर्शन ऑफ द वाईल्ड व्हरायटी टू कल्टिवेटेड व्हरायटी ही जी वरायटी आहे ही वाइल्ड व्हरायटी सुरुवातीला होती ही कल्टिवेटेड व्हरायटीमध्ये कन्वर्ट करण्यात आली

पॉप्युलरली धीस कॉल्ड कळल्यास परभानी क्रांती तसंच म्युटेशन करून सुद्धा व्हरायटीज तयार करण्यात आल्या म्युटेशनमध्ये म्युटेशन म्हणजे काय म्युटेशन मीन्स सडन चेंज इन जिनोटाईप सडन चेंज इन द जीन्स स्ट्रक्चर सडन चेंज इन द जीन्स स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज द म्युटेशन डिझायरेबल म्युटेशन्स घडून आणण्यात आले बाय युझिंग केमिकल्स गॅमा रेडिएशन्स केमिकल्स गॅमा रेडिएशन्सचा वापर करून म्युटेशन करून पाहण्यात आले डॉक्टर एम एस स्वामीनाथन डेव्हलप शरबती सोनोरा फिट शरबती सोनोरा व्हीट बाय युजिंग द गॅमा रेडिएशन्स गॅमा रेडिएशन्सचा वापर करून शरबती सोनोरा व्हीट व्हरायटी तयार केली एम एस स्वामीनाथननी पुसा लर्माज आर द व्हरायटीज प्रोड्युस्ड बाय एम एस स्वामीनाथन शरबती सोनोरा अँड पुसा लर्मा दिज आर द टू व्हीट व्हरायटीज व्हीट व्हरायटीज तयार करण्यात आल्या दॅट इज शरबती सोनोरा आणि पुसा लार्मा तसंच मूंगबीनमध्ये सुद्धा व्हरायटी तयार करण्यात आली मुंगबीनमध्ये सुद्धा म्युटेशन करून व्हरायटी तयार करण्यात आली वी शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट मोझाईक व्हायरल डिसीज मोझाईक व्हायरल डिसीज अँड रस्ट डिसीज मोझाईक व्हायरल आणि रस्ट डिसीजला रेजिस्टन्स करण्याकरता मुंगबीनमध्ये सुद्धा म्युटेशन करण्यात आले तर म्युटेशन करून व्हरायटी तयार करण्यात आली शरबती सोनोरा पुसा लर्मा मुंगबीनमध्ये सुद्धा व्हरायटी तयार करण्यात आली म्हणजे मुंगबीनमध्ये सुद्धा म्युटेशन करण्यात आले विश शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट द मोझाईक व्हायरल अँड रस्ट डिसीज तसंच इन्सेक्ट पेस्ट रजिस्टंट व्हरायटीसुद्धा तयार करण्यात आल्या बाय हायब्रिडायशन मेथड हायब्रिडायशन मेथडनी आपण नवीन वरायटी तयार करू शकतो किंवा जेनेटिक मॉडिफिकेशन करून किंवा म्युटेशन करून इन्सेक्ट पेस्ट रजिस्टंट व्हरायटीज तयार करण्यात आल्या ब्रासिकामध्ये फ्लॅडबीन आणि ओकरा भेंडीमध्ये ब्रासिकाची व्हरायटी नवीन व्हरायटी पुसा गौरव tayarkanya shows the resistance against a feed insect pest. Flat bean made variety tayarkanya tali pusa sem 2, pusa sem 3, pusa sem 2, pusa sem 3 these two varieties these are produced shows the resistance against a feed jaseed, and borer insect. Pest. तसंच ओकरा ही भेंडीची व्हरायटी आहे ओकरा भेंडी आणि ही जी ओक्रा आहे याच्यामध्ये नवीन व्हरायटी तयार करण्यात आली पुसा सावनी पुसा ए फोर पुसा सावनी अँड पुसा ए फोर दिज आर द व्हरायटीज ऑफ ओकरा भेंडी शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट बोरर इन्सेक्ट पेस्ट मग हा जो चार्ट दिलेला आहे याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा चार्ट आहे डिसीज़ रेजिस्टन्स वरायटी हिमगिरी ही डिसीज़ रेजिस्टेंस वरायटी है व्हीट वरायटी है शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट स्ट्राइप रस्ट एंड हिल ब्लड डिज ब्रासिका मधे वरायटी है पुसा स्वर्णिम शोज द रेजिस्टन्स अगेन्स्ट व्हाइट रस्ट डिसीज़ काउली फ्लावर मे पुसा शुभ्रा पुसा स्नोबॉल केवन

व्हायरसमुळं मोझाईक डिसिजेस मोस्टली होतात मोझाईक डिसिजेस मेनली कॉज बाय व्हायरसेस बॅक्टेरिया कॉज बाय बॅक्टेरिया कॉजेस रॉड डिसीज ब्लाईट डिसिजेस फंजाय जे असतात ते रस्ट आणि स्मट डिसिजेस करतात मग प्लांट ब्रिडिंग करण्यात आलं प्लांट ब्रिडिंग फॉर डिसिज रेजिस व्हरायटीज अँड इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीजचं प्रोडक्शन करण्याकरता प्लांट ब्रिडिंगची मदत घेण्यात आली म्हणजे हायब्रिडायझेशन करण्यात आलं जेनेटिक मॉडिफिकेशन करण्यात आलं आणि म्युटेशन करून पाहण्यात आले की जेणेकरून डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज डेव्हलप झाल्या पाहिजे टू स्टॉप द लॉस ऑफ क्रॉप क्रॉपिल्ड पिकाचं जे उत्पादन आहे ते वाढवण्याकरता हायब्रिडायशन मेथड जेनेटिक मॉडिफिकेशन आणि म्युटेशन करून पाहण्यात आले सो धीज आर द डिसिज रेजिस्टन्स व्हरायटीज हिमगिरी पुसा स्वार्निम पुसा शुभ्राक पुसा स्नोबॉल केवन पुसा कोमल ह्या डिसीज रेसिस्टन्स व्हरायटीज आहेत व्हीड ब्रासिका काउली फ्लावर आणि काउफीच्या चिली पुसा सदाबहार इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत ब्रासिकामध्ये फ्लॅडबीन आणि ओक्रा ब्रासिका ब्रासिकामध्ये आहे पुसा गौरव फ्लॅडबिनमध्ये आहे पुसा सेम टू थ्री आणि भेंडी भिंडी याच्यामध्ये आहे पुसा सावनी पुसा ए फोर डिसिजेस व्हरायटीज आणि कोणते प्लांट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते खूप महत्त्वाचं चार्ट आहे तसंच इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीज ब्रासिकामध्ये आहेत फ्लॅडबीन आणि ओक्रा भिंडीमध्ये आहेत म्युटेशन करण्यात आले आणि म्युटेशन करून शरबती सोनोरा पुसा लर्मा दिज टू व्हरायटीज प्रोड्यूस बाय एम एस स्वामीनाथन मुंगबीनमध्ये सुद्धा म्युटेशन करण्यात आले these two mung varieties shows the resistance against mosaic viral disease and rust diseases. so here we will stop here. this is the second lecture in enhancement in food production and the topic is plant breeding for disease resistance and insect pest resistant varieties. thank you.